लॉकडाऊन झाल्यामुळं सगळे मजूर परत गेले. ही महिला गरोदर असल्यानं आपल्या पतीसोबत कारखान्यावरच राहिली होती. तिची शुश्रूषा करण्यासाठी कोणीच नसल्यानं आज या दोघांनी तिप्पेहळी गावी म्हणजेच त्या महिलेच्या माहेरी चालत जाण्याचा विचार केला. मनीषा आणि तिचा पती बिरुदेव हे दोघे मिरजेत आले. या ठिकाणी लक्ष्मी मार्केटमध्ये आल्यानंतर पोलीस बंदोबस्त असलेल्या वाहतूकमध्ये महिला कर्मचारी विद्या गुरव यांनी तिची चौकशी केली. मनीषाच्या पोटात दुखत होता आणि ती उपाशी होती. यावेळी पोलीस कर्मचारी गुरव यांनी तिला खायला देऊन तिला महापालिका दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आलं. डॉक्टरांनी मनीषाची तपासणी केली आणि औषधही दिले. प्रसूतीला आणखी 10 ते 12 दिवस असल्यानं तिला कुठं ठेवायचा हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. या मनीषाचं एक लहान मूल गावी असल्यानं तिचा पती आणि मनीषा यांना गावी जायचं महत्त्वाचं असल्याचा निर्णय घेतला होता. वाहनांची सोय करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर महेश कांबळे यांनी प्रयत्न करून वाहन व्यवस्था केली. आज मनीषाला आणि त्याच्या पतीला त्याच्या गावी सुखरूप पोहोच करण्यात आलं. यावेळी डॉक्टर महेश कांबळे यांनी त्या दोघांना खाण्यापिण्याचं साहित्य देखील सोबत दिलं होतं. याची माहिती डॉक्टर महेश कांबळे यांनी दिली आहे. शिरोळ येथे जुनोनीजवळचं एक जोडपं कामाला होतं आणि ह्या कोरोना आजाराच्या प्रादुर्भावामुळं तिथल्या मुकादमाने असतील किंवा कारखान्याच्या अधिकाऱ्याने असतील ह्या जोडप्याची कोणतीही व्यवस्था केली नाही. आज दिवसभरामध्ये सकाळी ते जोडपं शिरोळहून चालत मिरजेच्या शास्त्री चौकापासून मार्केटपर्यंत आल्यानंतर मिरजेच्या वाहतूक विभागाच्या आमच्या भगिनी गुरवताई यांना ते जोडपं दिसलं. त्यातली महिला जी होती ती 9 महिन्याची गरोदर महिला होती. मग गुरवताईंनी त्या महिलेला आणून आपल्या इथल्या महापालिकेच्या दवाखान्यामध्ये चेकअप केलं त्यांचं. तेव्हा चेकअप केल्यानंतर डॉक्टरनी सल्ला दिला की त्यांना अजून एक 15-20 दिवस डिलिव्हरीला अवकाश असल्यामुळं ते त्यांच्या गावी जाऊ शकतात. अशा परिस्थितीत एक माणुसकीची जाण म्हणून आमच्या वाहतूक विभागाचे मोरेदादा असतील गुरवताई असतील यांनी मला फोन केला की दादा अशी अशी घटना घडलेली आहे आणि आपण यातनं तोडगा काढून ह्या जोडप्याला आपण त्यांच्या गावी पाठवूया. त्याप्रमाणे आम्ही एक वाहनाची व्यवस्था केली आणि त्या वाहनातून त्या गरोदर महिलेला आणि तिच्या पतीला दोघांनाही आम्ही बसवून आता त्यांच्या गावी सुखरूप पाठवलेलं आहे आणि भविष्यात त्यांच्या काळजी घेण्यास त्यांना आम्ही विनंती केलेली. बरं, तिथं लेडीज कोण नाही त्यांच्यात? लेडीज कोण नाही आमच्या असं जात. आता कसं आलं तिकडं इकडं? म्हणजे एका गाडीला हात केला आणि आलो. बरं, आता नाही तुमचे तिथं आता तुम्ही कुठं जाता काय तुमचं काय निर्णय काय घेतला तुम्ही?